अटलजी देशमुख यांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. यावेळी याप्रसंगी नागपूर महानगरपालिकामध्ये आपली पक्षाची सत्ता कसे आणता येईल आणि सामान्य माणसांचे काम कसे करता येईल, सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचे व नगरसेवक कसे निवडून येतील आणि पक्ष संघटना या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश बंग, राकापा अल्पसंख्या राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद, विद्रोही नवनियुक्त राकापा नागपूर शहर अध्यक्ष श्री दुणेश्वरजी पेठे, युवा नेते सलील देशमुख, राकापा शहर माजी अध्यक्ष अनिलजी अहिरकर आदी उपस्थित होते आणि नव्याने झालेले शहर अध्यक्ष नगरसेवक दुणेश्वर पेठे यांनी पक्ष बळकट करण्याकरिता आज पदभार स्वीकारला व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही महत्त्वाची राहील असा विश्वासही दाखविला आहे.